नमस्कार, मी आरती मोरे, SW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. आगामी विधानसभेसाठी शिवसेना आणि भाजप हे जोरदार तयारीला लागले असतानाच आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही जोरदार हालचालींना सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 29 जूनला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत बैठकीचं आयोजन केलं. त्यानंतर काल म्हणजे 30 जूनला नाशिकमध्ये काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसमध्ये सामील व्हावं अशी सरळ इच्छा बोलून दाखवली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितला बरोबर न घेतल्यानं काँग्रेसला महाराष्ट्रात चांगलाच फटका बसला. त्यामुळे त्यांनी वंचितने सोबत यावं, अन्यथा आमचंही नुकसान होईल आणि तुमचंही नुकसान होईल असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना दिलाय. या दरम्यान पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण नेमकं काय म्हणालेत ते पाहूयात. महाराष्ट्र के प्रभारी हमारे खरगे साहब वेणुगोपाल जी राहुल जी की अध्यक्षता में आज मीटिंग हुई और महाराष्ट्र के सभी नेता आज लगभग सेक्रेटरी से लेकर सभी नेतागण फॉर्मर चीफ मिनिस्टर्स फॉर्मर PCC प्रेसिडेंट सभी यहाँ मौजूद थे. बात बहुत अच्छी रही. आने वाले चुनाव की तैयारी के बारे में यहाँ बात हुई और जैसे कि आपने बताया कि NCP से लगभग तय होना है कि ये गठबंधन का तय हो चुका है करेंगे. सीटों की बात ही हमारी होने वाली है पर उसमें कोई खास डिस्प्यूट का इशू तो बिल्कुल नहीं है. हमारी इनिशियल तो बात हुई थी NCP के नेताओं से. हमारे इन हाउस असेसमेंट हमने कर लिया है और NCP के आने वाले हफ्ते भर में हम NCP के नेताओं के साथ बैठकर सीट की फाइनलाइजेशन करेंगे और NCP इन प्रिंसिपल यहाँ पर एक यहाँ पर सबकी तैयारी है कि NCP के साथ गठबंधन किया जाए. सर, वंचित आघाड़ी पार्टी वंचित आघाड़ी के लिए हम खुले, वी आर ओपन ऑन द डिस्कशन. यहाँ कोई बिल्कुल पॉजिटिव भूमिका है पर डिपेंड करता है कि वो उसको कैसे स्वीकार करते हैं. प्रकाश अंबेडकर जी उनके पर डिपेंड करता है. कांग्रेस की ओर से वी आर पॉजिटिव और अगर वो रिस्पॉन्स देते हैं तो निश्चित तौर पर बात करने के लिए हम तैयार हैं. डिटेल डिस्कशन होने के बाद ही तय हो सकता है कि इसमें क्या अंतिम फैसला होगा पर वी आर ओपन फॉर डिस्कशन. मुंबईसह राज्यभरात रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईसह इतर अनेक ठिकाणी पाणी साचलं. मुंबईसह वसई, विरार, ठाणे, कल्याण, शहापूर या भागात जोरदार पाऊस कोसळतोय. याशिवाय कोकणातही मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली. रत्नागिरी, सिंधुदुर्गला पावसाने झोडपून काढलंय. तसंच आज मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही रेड अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे आता विदर्भ आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. मुंबईमधील घाटकोपरमध्ये झाड कोसळून 10 नुकसान झालंय. सायन रेल्वे स्थानकात ट्रॅकवर पाणी साचलं. त्याच पद्धतीनं आज मुसळधार पावसामुळे अनेक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कुर्ला, सायन आणि माटुंगा परिसरातील बहुतांश शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. मागच्या टर्म मध्ये संसदेत बहुमत मिळूनही राज्यसभेत बहुमत नसलेल्या भाजपला यावेळी राज्यसभेत बहुमत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी भाजपने राज्यसभेत बहुमताच्या काठावर असून त्यांना बहुमतासाठी अवघे 6 सदस्य हवे आहेत. तेलुगू देसम पार्टीच्या 4 आणि इंडियन नॅशनल लोकदलाच्या 1 खासदाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्यसभेत आता NDAचं संख्याबळ वाढलंय. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 245 आहे. सध्या राज्यसभेत एकूण 235 सदस्य आहेत. त्यात NDAचे 111 सदस्य. त्यामुळे 245 पैकी राज्यसभेच्या 10 जागा रिक्त असून त्यासाठी येत्या 5 जुलै रोजी निवडणुका होणार आहेत. आता या 10 पैकी NDAचे 4 सदस्य निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे NDAचा आकडा निश्चितच 115 होईल. याचाच अर्थ NDAला बहुमतासाठी केवळ 6 जागांची आवश्यकता असणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी ते जोरदार प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची ही पहिलीच बैठक आहे. काँग्रेस अध्यक्षपदावर कोण राहणार यावर अंतिम चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक राहुल गांधींनी बोलवली होती. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा कोणत्या नेत्याच्या हातात सोपवायची यावर काँग्रेसमध्ये अजूनही विचारमंथन सुरू आहे. यासाठी अनेक नेत्यांची नावं देखील चर्चेत आहेत. त्यामुळे आज बोलावलेली ही बैठक काँग्रेस अध्यक्षपदाबाबत निर्णायक ठरणार असल्याचं बोललं जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पॉंडेचेरीचे मुख्यमंत्री वीर नारायण स्वामी यांच्यासोबत आज राहुल गांधी बैठक घेणार आहेत.
वर्ल्ड कप मध्ये यजमान इंग्लंडने भारतावर 31 धावांनी मात करत शानदार विजय मिळवला. करो या मरो अशा स्थितीत असलेल्या इंग्लंडने विजय मिळवत सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्यात. या स्पर्धेमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभवाला सामोरं जावं लागलंय. भारताच्या या पराभवानंतर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी विचित्र प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघाने सामना खेळताना भगवी जर्सी घातली होती, त्यामुळे त्यांचा पराभव झाला असं त्या म्हणाल्यात. मेहबूबा मुफ्ती यांनी इंग्लंड विरुद्धच्या लढतीत भारताचा पराभव झाल्यानंतर एक ट्विट करून भारतीय संघाच्या पराभवाचं कारण सांगितलंय. त्या म्हणाल्या की तुम्ही मला अंधश्रद्धाळू म्हणू शकता, पण या भगव्या जर्सीनेच विश्वचषकातील भारताच्या विजयाची मालिका खंडित केली आहे अशा आशयाचं ट्विट मेहबूबा मुफ्ती यांनी केलंय. सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा SW मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, आमच्या फेसबुकला लाईक करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.